पुढच्या बातमीकडे वळूया. तर चिपळूण बायपास रोडवर दरड कोसळलेली आहे. गुहागर विजापूर मार्गाजवळची दुर्घटना आहे. डोंगरातील झाडांसह दरड रोडवर कोसळलेली आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. गुहागर विजापूर रोडवरती दरड कोसळली आणि या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात झाड आलेली आहेत हे आपण पाहू शकता या दृश्यांमधून. गुहागर विजापूर बायपास रोड आहे हा आणि या ठिकाणी अशी ही डोंगराची एक कडा आहे ही कोसळली आणि अशा पद्धतीनं हा सगळा भाग आपण पाहू शकतोय. खूप डोंगरावर उंचावर असणारी ही झाडं अशा पद्धतीनं खाली आलेली आहेत आणि मूळ जागेवरून ह्या झाडांनी जागा सोडलेली आहे आणि इथं ह्या अशा मातीत ही झाडं आपल्याला फसलेली पाहायला मिळत आहेत. हे उभं असणारं झाड जरी इथं दिसत असलं तरी त्याची मुळं इथं नाही आहेत तर खूप उंचावरून ही झाडं खाली आलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी वाहतूक चालू असते या वाहतुकीला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो. इथं अपघात देखील होऊ शकतो कारण ही झाडं वरून जागा सोडून कोसळत खाली आलेली आहेत. यामुळे या ठिकाणी अपघात देखील होऊ शकतो. मागील काही तासांपासून पावसाचा जोर आहे हा चालू होता. उघडझेप पावसं चालू होती. आता मात्र पावसाचं प्रमाण थोडं वाढताना दिसतंय. यामुळं ही आलेली सगळी माती आणि चिखल पुन्हा एकदा रस्त्यावरती येण्याचा धोका निर्माण झालाय. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी.